श्री स्वामी समर्थ सर्वांना। बघा, आपल्या घरामध्ये अनेक अडचणी असतात, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी अडचण असते ती म्हणजे आर्थिक अडचण, म्हणजे पैशाच्या बाबतीत अडचण। लक्ष्मी प्राप्ती आपल्या घरामध्ये होत नसते, म्हणजे लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नसते। बऱ्याचदा खूप अडचण असते, आपल्याला पैशाची अडचण असते आणि आपण कोणाला मागितले तर ते आपल्याला म्हणतात हो देतो करतो, मग आपण त्या आशेवर असतो, उद्या देतो किंवा 2 दिवसांनी देतो, 10 दिवसांनी देतो, किंवा कोणीतरी म्हणतं हा अकाउंटला पाठवतं, किंवा आपण कुठेतरी फॉर्म भरलाय किंवा कोणती तरी जागा आहे किंवा कशाच्याही बाबतीत आपल्याला जो पैसा मिळणार असतो तो पैसा आपल्याला लवकर मिळत नाही, आपण त्या आशेवर असतो, म्हणजे उद्या मिळेल परवा मिळेल या आशेवर आपण असतो, पण ते पैसे आपल्याला मिळत नाही। किंवा कोणत्याही प्रकारचं जी आर्थिक मदत असते किंवा लक्ष्मी म्हणतो ना आपण ज्याला, ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नाही, तर अशा अडचणी का येतात? बघा, आपण आपल्या देवांची आपण म्हणतो ना, असंही म्हणतो की आपण एवढी देवपूजा करतो, एवढं सगळं करतो, एवढ्या सेवा करतो, तरी पण असं का होतं, एवढे गरिबीचे दिवस का येतात? म्हणजेच इतका प्रॉब्लेम असतो पैशाच्या बाबतीत, तरी आपल्याला पैसे मिळत नाही, म्हणून आपण असा विचार करतो की असं का होतं। या सगळ्या ज्या अडचणी असतात, या अडचणी येण्याचं एकमेव मुख्य कारण म्हणजे आपलं कुलदैवत असतं, म्हणजेच आपण आपल्या कुलदैवताकडे लक्ष देत नाही असं म्हटलं तरी चालेल। बघा, आपण आपल्या घरामध्ये सगळ्या सेवा करत असतो, परंतु वर्षातनं एकदा तरी आपण आपल्या कुलदैवत ज्या स्थानावर आहे त्या स्थानावर जाऊन कुलदैवताचं दर्शन घेतलं पाहिजे। लक्षात घ्या, कुलदैवतेचं दर्शन घेतलं पाहिजे, तिथे अभिषेक केला पाहिजे। ज्या काही आपल्या कुलदेवतेच्या सेवा असतात जे आपण दरवर्षी करत असतो, ते कधीही चुकवायचं नाही, भले कितीही संकट येऊ द्या, परंतु आपल्या कुलदैवताचं एक वर्षातनं एकदा तरी दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे, अभिषेक करायचा आहे, त्यांच्या नावाने त्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत। आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही नख आपण काढत असतो ती आपल्याला दर मंगळवारीच काढायची आहे। याच्या मागचं सुद्धा मुख्य कारण आहे जे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती असतं। तर तुम्ही जर मध्ये कुठे काढत असाल, शनिवार, रविवार, इतर वार, पण नख तुम्हाला काढायचे असले तर तुम्ही मंगळवारीच काढा। आणि दुसरी गोष्ट, आता आपल्याला शक्य झालं तर रोज, आणि नाही शक्य झालं तर दर शनिवारी तुम्हाला हनुमानाच्या फोटोला किंवा मूर्तीला केवड्याच्या अत्तराचा एक तरी थेंब लावायचा आहे। शक्य झालं तर रोज लावा, नाही जमलं तर दर शनिवारी तरी त्या केवड्याच्या अत्तराचा एक थेंब तुम्हाला त्या हनुमानाच्या फोटोला किंवा मूर्तीला लावायचा आहे। आणि तसंच आता कुणाला तुम्ही आर्थिक मदत करत आहात, आर्थिक मदत म्हणजे पैशाच्या बाबतीतली मदत, अर्थसहाय्य तुम्ही करत असाल त्यांना, तर ती मदत करताना तुमच्या हाताला केवड्याच्या अत्तरचा एक थेंब लावायचा आहे, तुम्ही तुमच्या हाताला पण लावायचा आहे। आणि त्यानंतर ज्या वेळेस आपल्या घरामध्ये पैसे येतात ना, म्हणजे तुमचं पेमेंट असू द्या, कोणी पैसे दिलेले असू द्या, काहीही कोणत्याही स्वरूपात जे पैसे तुमच्याकडे येतात, ते पैसे कमीत कमी एक रात्र तरी आपल्या घरात राहू द्या आणि मग दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करा। बघा, कोणी देतं नाही देतं, लगेच त्याच्यामध्ये आपले हे बघा, घरामध्ये खर्च खूप असतो, मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, प्रत्येकाला भरपूर प्रॉब्लेम्स असतात। तर आपण ते पैसे आले नाही आले घरामध्ये लगेच बाहेर नाही का, याला 1000 रुपये, त्याला 2000 रुपये, याला 5000 रुपये, जे काही पैसे देणं असतं ना त्याचे वाटे करतो, अर्धा त्याच दिवशी किंवा त्याच वेळेस घालवतो आणि उरलेलं दुसऱ्या दिवशी लगेच, म्हणजे म्हणतात ना आज करोडपती उद्या रोडपती, हे प्रत्येकाच्या घरचं आहे, हरकत नाही। परंतु ज्या वेळेस पैसे आपल्याला मिळतात ना, ॲटलिस्ट ते आल्या आल्या एक रात्र त्यांना आपल्या घरामध्ये राहू द्या, दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला जिथे द्यायचे तिथे तुम्ही द्यायला सुरुवात केली तरीही हरकत नाही। याने काय होतं, लक्ष्मी आपल्या घरामध्ये निदान एक रात्र तरी स्थिर होते, मग अशा वेळेस तिला पुन्हा यायला वाटतं की चला इथे मला एक दिवस तरी थांबायला भेटतं, इथे तरी जाऊया। समजून घ्या, प्रत्येकाच्या भावना असतात, तशा लक्ष्मीच्या पण भावना असतात, म्हणून पैसे आले तर एक रात्र आपल्या घरामध्ये राहू द्या। हे काही छोटे छोटे नियम आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी की जे आपण आवर्जून पाळले पाहिजेत। संध्याकाळच्या वेळेस शक्य झालं तर लक्ष्मी जी असते बाहेर कुणाला देऊ नका, केव्हा जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते ना तेव्हा आपल्या घरातला पैसा कमीत कमी त्या वेळेत तरी बाहेर देऊ नका, म्हणजे लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते, येणार असेल तर ती सुद्धा लवकर येते। या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण अतिशय महत्त्वाच्या आहे, अतिशय प्रभावी तोडग्या आहेत हे जे मी तुम्हाला सांगितले आहे।
आता हे कसे अंमलात आणायचे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने बघू शकता। तर हा छोटासा उपाय, छोटेसे तोडगे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा अशाच माहिती वेगळ्या 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 माहितीच्या व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।